सरकार, अरे मुख्यमंत्री, अरे पंतप्रधान, अरे मुख्यमंत्री, अरे पंतप्रधान, हम सब एक आहे. तुकडे तुकड्यानं वाढलेलं मानधन, हे तुकडे तुकड्यानं वाढलेलं सगळं मानधन आपल्याला नकोय. आपल्याला या सरकारनं आता कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला पाहिजे. अरे मानधन वाढ आमच्या हक्काचे. अरे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा प्रतिभा वक्ते, बुलढाणा जिल्हा सचिव. 32 वर्षापासून अखिल भारतीय फेडरेशनचा आज मागणी दिवस म्हणून आम्ही साजरा करत असतो, परंतु अनेक वर्षापासून नवनवीन मागण्या आम्ही या सरकारना आम्ही मागत आहे, त्या सरकार पूर्ण करत नाही. म्हणून आम्ही हा 10 जुलै हा मागणी दिवस काळार दिवस म्हणून आज साजरा करीत आहे. त्याच्यासाठी आमच्या या मागणीच्या आमच्या काही रास्त मागण्या आहेत, त्या अशा की अंगणवाडी कर्मचारी यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, अंगणवाडी सेविका यांना 26,000 किमान वेतन व मदतनीस यांना 18,000 किमान वेतन देण्यात यावं. थिएटरसारखा बाबी बंद करून लाभार्थ्यांना गरम ताजा आहार देण्यात यावा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्यात यावे, तसेच भाडेपट्टा भरपट्टा याच्यात वाढ करण्यात यावी व ICDSचे खाजगीकरण थांबावे, यासाठी आम्ही आज हा काळा दिवस म्हणून साजरा करीत आहोत. आज संपूर्ण देशभर अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी फेडरेशनच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज आम्ही 10 जुलै हा मागणी दिवस आमच्या फेडरेशनचा असतो आणि त्यानिमित्तानं हा आज काळा दिवस म्हणून केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी पाळत आहोत. आमच्या सरकारला 4-5 मागण्या आहेत. किती म्हणजे, गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही कर्मचाऱ्याचा दर्जा मागतो, आम्ही सेविका मदतनीसांना पेन्शन मागतो. सुप्रीम कोर्टानं जो आता 1.25 वर्षापूर्वी जो निर्णय दिलेला आहे ग्रॅज्युटी कर्मचाऱ्यांना या अंगणवाडी सेविकांना लागू करण्याचा, ती सुद्धा या सरकारनं अद्याप लागू केलेली नाही. तर ग्रॅज्युटीचा निर्णयाची अंमलबजावणीसुद्धा या सरकारनं तात्काळ केली पाहिजे आणि एकूणच या ICDSचं खाजगीकरण तात्काळ बंद केलं पाहिजे, अशी या आजच्या दिनाच्या निमित्तानं आम्ही या सरकारकडे मागणी करतो.